शहर गुन्हे शाखेच्या पथकाने दोन अट्टल चोरांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीच्या 24 मोबाईल आणि एका दुचाकीसह 3,15,000 मुद्देमाल हस्तगत केला. विशाल जगन्नाथ पोसा व 29 राहणार लिमयेवाडी आणि डॅनियल डेव्हिड त्रिभुवन व 24 राहणार 2 नंबर झोपडपट्टी हे चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी मोदी रेल्वे बोगदा मार्गे येत असल्याची माहिती मिळताच मोदी रेल्वे बोगदा इथं शहर गुन्हे शाखेच्या पथकानं त्यांना शिताफीनं पकडलं. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी चोरीचे 24 मोबाईल, 2,65,000 रुपये किंमत आणि एक दुचाकी किंमत 50,000 असा एकूण 3,15,000 रुपयांचा मुद्देमाल काढून दिला. ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे अभय डोंगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, हवालदार दिलीप नागटिळक, पोलीस नाईक विजय वाळके, संदीप जावळे, संतोष येळे, अय्याज बागलकोटे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिंदे, सोमनाथ सुरवसे, सागर गुंड, आश्रुभान दुधाळ, चालक पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल गायकवाड यांनी पार पाडली.